उम्मीदवार जाहिर करण्यासाठी पार्टीचे पदाधिकारी व ब्लॉक विधानसभेचे अधिकृत उमेदवार बनले यांचा मी भारत आदिवासी पार्टीच्या उमेदवार म्हणून घोषित करतो आणि पार्टीचा जो आदिवासी पार्टी ने अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी माझी या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर वाच्यता जाहीर केलेला आहे आणि हा हे जाहीर केलेला आवाहन हे पूर्ण पेलण्यासाठी मी आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज झालेले आहोत। या गेल्या 3 वर्षापासून जे सामाजिक कार्य आहे, एक आहे की कुठलाही विकास करताना सामाजिक सुरक्षा ही तेवढीच महत्त्वाची आहे आणि या सामाजिक सुरक्षेच्या बाबीवर आपण बऱ्यापैकी या ठिकाणी हा काम करण्यात आलेलं आहे, त्याच्यात आपल्याला भाजपची यशही आलेलं आहे आणि हे काम पाहता या ठिकाणी भारत आदिवासी पार्टीने जरूर पाहिलं असेल आणि म्हणून त्यासाठी माझी या ठिकाणी मला त्या ठिकाणी पात्र समजून मला आज रोजी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे अधिकृत उमेदवार म्हणून। त्या पद्धतीने नवापूर मतदारसंघ आहे, या ठिकाणी आमची आदिवासी वजीर हक्कत आम्ही अबाधित ठेवूच, मात्र इतर समाजावर सुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ देणार नाही। केवळ आदिवासीवर अन्याय झाला तर आम्ही उभे राहू अशातला भाग नाही। आम्ही इतर सर्वसामान्य जनता इतर सामान्य पब्लिक यासाठी काम करणारी ही भारत आदिवासी पार्टी आहे। कुठल्याही खूप मोठ्या महत्त्वाकांक्षा न बाळगता सामान्यांसाठी लढणारी, सामान्यांसाठी हक्कांच्या संरक्षणासाठी झगडणारी ही भारत आदिवासी पार्टी आहे आणि हे भारत आदिवासी पार्टीचं नाव आम्ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भावी काळामध्ये निश्चित स्वरूपाने उभे करण्याचा प्रयत्न करील, एवढंच मी या ठिकाणी या निमित्ताने सांगू इच्छेन। नमस्कार, जय हिंद, जय हात, जय भीम प्रदेश।